नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मुंबई उपनगर जिल्हा व तेथील पर्यटन स्थळांबद्दल माहिती घेणार आहोत. मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे पूर्व येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 14 प्रभाग या जिल्ह्यात असून त्यास पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते. मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरिवली व अंधेरी हे तालुके असून ह्या जिल्ह्यातील 100% लोकसंख्या शहरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 370 चौरस किलोमीटर आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे. मिठी नदी ही येथील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहता जुहू बीच, बोरिवली राष्ट्रीय उद्यान, मार्वे व मनोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुफा, एक्सेल वर्ल्ड, गोरेगाव चित्रनगरी, माउंट मेरी चर्च, आरे कॉलनी इत्यादी प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरामध्ये गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरिकेतील डेव्हिल्स टॉवर सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलोस्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिल्बर्ट हिल ही ब्लॅक बेझॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते. बृहन्मुंबईचे दोन महसुली शहर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये विभाजन झाल्याने 1 ऑक्टोबर 1990 मुंबई उपनगर स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला गेला. त्यापूर्वी मुंबई उपनगर हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग होता. देशातील जनगणनेनुसार हा सर्वात मोठा जिल्हा आहे. सध्याची लोकसंख्या 94 लाख इतकी आहे. या जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघ आणि 26 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथील पाहण्यासारखी महत्त्वाची स्थळे भाभा परमाणू संशोधन केंद्र, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स RCF, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय टर्मिनस विमानतळ, सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ, INS हॅम्ला. तर येथील प्रमुख समुद्रकिनारे जुहू चौपाटी, मड बीच, मनोरी बीच, अक्सा बीच, गोराई बीच, वर्सोवा बीच, एरंगळ बीच हे महत्त्वाचे आहेत. तर येथील प्रमुख तलावमध्ये तुलसी तलाव, विहार तलाव, पवई तलाव व मनोरंजन ठिकाणे पाहता SL वर्ल्ड, जल क्रीडा उद्यान, गोराई काल्पनिक जमीन, जोगेश्वरी येथील लेणी, कन्हेरी लेणी, जोगेश्वरी लेणी, नद्या म्हणजे मिठी नदी हे महत्त्वाच्या ठिकाणे आहेत. मिठी नदी ही मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. मिठी नदी विहार झोन परिसरात उगम पावते व दक्षिणेकडे व वांद्रे कुर्ला संकुलमधून वाहत असून शेवटी माहीम येथे अरबी समुद्रात मिळते. दहिसर नदी म्हणजेच मणपेश्वर येथील मुंबई उपनगर जिल्ह्यात ही दुसरी मुख्य नदी आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या तुळशी तलावातून गुंडगावमध्ये उगम पावते. भाईंदर क्रिकमार्गे अरबी समुद्र भेटण्यासाठी मागाठाणे, कान्हेरी, दहिसर, मंडपेश्वर मार्गे वाहते. कोयसर नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लाहूगड येथे उगम पावते. अकुर्ली, कोयसर, कांदिवली, वलनी, मालाडमधून वाहत आणि मालाड खाडीमार्गे अरबी समुद्राला जाऊन मिळते. ओशिवरा नदी फिल्म सिटी गोरेगावमध्ये उगम पावत असून मालाड क्रिकमार्गे अरबी समुद्राची भेट घेण्याआधी 2 उपनद्या नदीत सामील होतात. एक नदी संतोषनगरमधून येते आणि दुसरी एक ओशिवरामधून येते आणि आरे कॉलनी पुलाजवळ नदीला मिळते. वांद्रे वरळी सागरी महामार्ग वरळी सी लिंक अधिकृतपणे राजीव गांधी सी लिंक म्हणून ओळखले जाते. वांद्रे वरळी सागरी लिंक हा 8 लेन केबल स्ट्रीट ब्रिज आहे जो वांद्रे आणि वरळीच्या भागांशी जोडतो.
मुख्य व्यवसाय केंद्र नरीमन पॉइंट यांच्यासह मुंबईच्या पश्चिम उपनगरे जोडण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामुळे शहरवासियांचा प्रचंड वेळ वाचतो. जुहू चौपाटी. जुहू कोळीवाडा ते मोरागाव अशी 4.5 किलोमीटर लांबीची चौपाटी लाभलेली आहे. हे स्थळ अंधेरी स्टेशनपासून अंदाजे 4 किलोमीटरवर असून त्या ठिकाणी जाण्यासाठी बस, रिक्षा, टॅक्सीची सोय आहे. चौपाटीवर शनिवार, रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. गणपती विसर्जन, छठ पूजा, सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन हे सण साजरे करतात. समुद्रात दुर्घटना घडू नये म्हणून लाईफगार्डची देखील सोय केली आहे. मुंबईतील सर्वात जुन्या ठिकाणांपैकी जुहू चौपाटी हे विलेपार्ले येथे स्थित आहे. या जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहता महाकाली लेणी, पश्चिम रेल्वेवर अंधेरी रेल्वेपासून 6 किलोमीटर अंतरावरील लहान टेकडीवर ही लेणी कोरलेली आहेत. बुद्ध काळामध्ये हे अभयारण्य एक प्रमुख धार्मिक केंद्र असले पाहिजे. गुहेमध्ये 19 विहारांचा समावेश आहे. शिवाच्या अनुयायांनी नंतर आपल्या आराध्याची शिल्प स्थापन केलेली पाहायला मिळतात. कनेरी गुफा. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली या स्थानकापासून पूर्वेकडे सुमारे 9 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या विस्तीर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून या लेणीकडे जाण्याचा मार्ग आहे. बौद्ध धर्माचा वाढता प्रभाव असताना या लेण्या कोरण्यात आल्या असून त्यातील काही कोरीव शिल्पे भव्य आणि सुंदर आहेत. या ठिकाणी 109 बौद्ध विहार असून या विहारातून साधना करण्यासाठी भिक्षूंसाठी भूमिगत पाण्याचे साठे खोदण्यात आले आहे. या लेण्यात कोरण्यात आलेली गौतम बुद्धांची शिल्पाकृती एक उत्कृष्ट कलाशिल्प म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मुंबई चित्रनगरी. भारतीय चित्रपट उद्योग हा जगातील एक सर्वात मोठा चित्रपट उद्योग असून भारतात निर्मिती होणाऱ्या चित्रपटांपैकी 60% वाटा एकट्या मुंबई चित्रपट उद्योगाचा आहे. भारतातील मुंबईत गोरेगाव येथे एकत्रित कलागारे संकुल उभारण्यात आले आहे. यामध्ये काही ध्वनिमुद्रण कक्ष, बाग बगीचे, तलाव, चित्रपटगृह, मैदाने इत्यादीचा समावेश असून याचा बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांच्या निर्मितीसाठी वापर केला जातो. चित्रनगरीची स्थापना महाराष्ट्र राज्याने चित्रपट उद्योगास पायाभूत सुविधा व सवलती देण्यासाठी केली आहे. भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक श्री दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकन दादासाहेब फाळके चित्रनगरी असे करण्यात आले आहे. छोटा काश्मीर. आरे कॉलनीमध्ये छोटा काश्मीर नावाचे एक भव्य उद्यान आहे. तरेतरेचे रंगबिरंगी फुलझाडे, मऊशार हिरवळ नारळीचे व इतर हिरवे गार वृक्ष यामुळे हे उद्यान जिवंत दिसते. या निसर्ग पार्श्वभूमीमुळेच या उद्यानात देखील चित्रपटाचे बाहेरी चित्रकरण केले जाते. आजपर्यंत अनेक नव्या जुन्या चित्रपटातील प्रसंग या उद्यानात चित्रित करण्यात आले आहेत. याच परिसरात पुढे 2.5 किलोमीटर अंतरावर आणखी एक विस्तीर्ण असे उद्यान आहे. हे पिकनिक स्पॉट देखील प्रसिद्ध आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. या उद्यानाला पूर्वी कृष्णगिरी उपवन असे संबोधले जात असे. राष्ट्रीय उद्यान हे 104 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ विशाल परिसरात पसरलेले आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकाच्या पूर्वेला सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असून अतिशय विस्तीर्ण उद्यान तयार करण्यात आले आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाला अगदी लागून असलेल्या या उद्यानात गर्द वनराई, नदी, डोंगर, वन्य प्राणी, बाग बगीचे आणि हिरवळ अशी निसर्ग सौंदर्याची रेलचेल आहे. मुंबईत बेटावर सर्वात प्रथम दाखल झालेले पोर्तुगीजही त्याला अपवाद नाहीत. स्वतःचा कारभार चालवण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांनी किल्ले आणि इतर वास्तू बांधल्या त्याप्रमाणे धार्मिक स्थळंही उभारली. यापैकी अतिशय जुनी आणि दिमागदार वास्तू म्हणजे वांद्रे येथील माउंट मेरी चर्च. चर्चची सध्याची इमारत 100 वर्षे जुनी आहे. समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला चर्चचा परिसर अतिशय सुंदर आहे. चर्चच्या दिशेने जाणारी रस्त्याची चढण चढताना
वेगळ्याच मुंबईचे दर्शन घडते. टुमदार बंगले, मध्यम उंचीच्या इमारती, रस्त्याच्या दुतर्फा झाडांमुळे हा परिसर बघताक्षणी आपल्याला प्रेमात पडतो. मदर मेरीची मूर्ती मन प्रसन्न करते. चर्चच्या भिंतीवर मदर मेरीचा जीवनप्रवास चितारण्यात आला आहे. मदर मेरीची मूर्ती पायऱ्यांच्या संगमरवरी बांधकामावर उभी आहे. मूर्तीच्या खाली मध्यभागी लिओनार्डो दा विंचीने काढलेले द लास्ट सफर हे जगप्रसिद्ध चित्र संगमरवरामध्ये कोरले गेले आहे. आरे दूध वसाहत मुंबईच्या गोरेगाव उपनगराचा एक भाग आहे. 1949 साली वसवलेल्या या भागात आरे दूध या कंपनीचा दूध एकत्रीकरण व शुद्धीकरण कारखाना आहे. याच्या आसपास बगीचे, तलाव तसेच फिरण्यासाठीच्या जागा आहेत. या अंदाजे 1287 हेक्टर क्षेत्रात 32 पशुपालन क्षेत्रे असून त्यात सुमारे 16,000 जास्त दुभती जनावरे आहेत. तर मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही हा एकदा तरी नैसर्गिक खजिन्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि ऐतिहासिक वारशाला पाहण्यासाठी येथे नक्की भेट द्या. काही गोष्टींबद्दल माहिती द्यायची राहून गेली असेल तर माफ करा. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.